आपण पाहताय तिचा जागर, समस्या तुमची, पाठपुरावा आमचा। या बातमीचे प्रायोजक आहेत गोकुळ दूध, गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। नमस्कार, तिचा जागर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध झालेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सतत काही ना काहीतरी वक्तव्य करत असतात। यामध्येच त्यांचं नवीन वक्तव्य नव्या वादाचं कारण ठरू शकतं। संजय राऊत यांनी म्हटलंय की आम्ही एनडीए मधून बाहेर पडलो असलो तरी आम्ही युपीएचाही घटक नाही, केंद्रामध्ये आम्ही काँग्रेस सोबत नाही, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय। राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीए मधून बाहेर पडलो असलो तरी सध्या आम्ही काँग्रेसच्या नेतृत्वाखालील पुरोगामी आघाडीसोबत नाही, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय। नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात विरोधकांच्या एका शिष्टमंडळानं राष्ट्रपतींची भेट घेतली। या शिष्टमंडळात शिवसेनेचे प्रतिनिधी नव्हते। याविषयी त्यांना विचारलं असता आम्ही विरोधकांसोबत का जाऊ, संसदेत आमचं स्वतंत्र अस्तित्व आहे, असं राऊत यांनी म्हटलंय। यापुढेही असे प्रसंग येतील जेव्हा आमची भूमिका महाविकास आघाडीपेक्षा वेगळी असेल। आम्ही मागेही काही बाबतीत स्वतंत्र भूमिका घेतली आहे आणि यापुढेही घेत राहू, असं ते म्हणाले। दरम्यान राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचं सरकार आलंय। याआधी शिवसेनेनं केंद्रातील एकमेव मंत्री अरविंद सावंत यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे शिवसेना एनडीएमधनं बाहेर पडली हे जवळपास स्पष्ट झालं होतं। ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज।